महात्मा बसवेश्वर संस्थेने समाजसेवेचे व्रत जोपासले. डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी, कोगनोळी शाखा, शुभारंभ. सभासद, हितचिंतक व ठेवीदार यांच्या विश्वासानेच श्री महात्मा बसवेश्वर संस्थेची प्रगती झाली आहे. आर्थिक व्यवहारालाच महत्व न देता सामाजिक सेवा म्हणून संस्थेकडे पाहिले जाते. नवनवीन उपक्रम राबवून त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्न असतो असे मनोगत संस्थापक चेअरमन डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथे श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित निपाणीच्या 34व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सकाळी 9 वाजता हंचिनाळ येथील भक्ती योगाश्रमचे महेशानंद स्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केले. संदीप निकम यांनी स्वागत केले. दिलीप गायकवाड यांनी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून ठेव पावतीचे वितरण केले. यावेळी डॉक्टर शंकरगौडा पाटील, प्रताप पठाणशेट्टी, श्रीकांत परमाणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, शशिकांत आदळनावर, ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, राजगोंडा पाटील, कुमार पाटील, संजय डूम, मनीषा परीट, उमेश पाटील, महादेव कुंभार, विश्वजीत लोखंडे, विठ्ठल कोळेकर, बबन पाटील, महेश पाटील, सूरज लोखंडे, धनंजय पाटील, कोगनोळी शाखा चेअरमन मयुरा पाटील यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. तानाजी पाटील यांनी आभार मानले. ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका निपाणी.